नमस्कार आपण पाहत आहात शौर्य मराठी कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये घडलेल्या घटनेचा जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम महिलांतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला मुस्लिम मुलींना संरक्षण देण्यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले हिजाबवर लावलेली बंदी मागे घेण्यात यावी हिजाब घालून येणाऱ्या विद्यार्थिनींना रोखणाऱ्या तरुणांवर कारवाई करून त्या मुस्लिम विद्यार्थिनींना सरकारने सुरक्षा प्रदान करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या एरंडोळ नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष शकुंतला अहिरराव राष्ट्रवादीच्या प्रतिभा शिरसाट महिला सुरक्षा समितीच्या निवेदिता थाटे जयश्री इंगडे सविता माडी शारदावाणी हाजरा फारुख शेख ॲडव्होकेट नसरूम फातेमा पिरजादे यांसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थित मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत हे निवेदन करण्यात आले त्या निवेदनाचा एकच उद्देश आहे आ, की हा ज्या अन्याय होतो आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही हे निवेदन देत आहे त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळावा आम्ही सगळ्यांच्या वतीने आज हेच सांगतो की न्याय मिळायलाच पाहिजे मिळायलाच पाहिजे मिळायलाच पाहिजे जलगा जळगाव जिल्ह्यामध्ये आज इथे निवेदन देण्यात आलेलं आहे कर्नाटकमध्ये विद्यार्थिनीसोबत जे नृत्य हे घडलेलं आहे हे निंदनीय आहे हे चुकीचं आहे प्रत्येकाला आपल्या म्हणजे जगण्याचा अधिकार असतो सर्वांनी आपल्या पद्धतीने आपण आपलं कार्य केलं पाहिजे यामध्ये कुठलंही राजकारण न करता मुलींना शाळेमध्ये कुठल्याही पद्धतीचं बंधन नसावं श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस गोलाणी मार्केट जळगाव